आजच्या जनता कर्फ्यूला सातारकरांनी 100% प्रतिसाद दिला याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. सायंकाळी 5 वाजता अत्यावश्यक सेवा देणाऱ्या 24 तास रस्त्यावर असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आपण टाळ्या वाजवून सगळ्यांचंच खरोखर मनोबल वाढवण्याचं काम केलंय, त्याबद्दलही मी सर्वांतर्फे आपल्याला धन्यवाद देते. आपण आजपासून 144 CRPC म्हणजे कर्फ्यूचं पालन करणं सुद्धा आवश्यक आहे. आज सायंकाळी 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू होता आणि त्यानंतर प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे 9 PM पासून ते 31 मार्चपर्यंत आपल्याला 144 CRPC ची अंमलबजावणी करायची आहे. यालाच आपण सर्वसामान्य भाषेमध्ये कर्फ्यू असं म्हणतो. या काळामध्ये जमावबंदी असते, 5 पेक्षा अधिक लोकांनी एका जागेवरती जमणं निषिद्ध आहे. अशा पद्धतीने जर जमाव निर्माण झाला किंवा आढळून आला तर त्यांच्यावरती IPC प्रमाणे कारवाई केली जाणार आहे. आपल्या सगळ्यांना माझं आव्हान आहे, आपण विनाकारण घराबाहेर पडू नये. या कर्फ्यूच्या काळामध्ये मेडिकल फॅसिलिटीज, त्याच पद्धतीने मेडिकल दुकाने, किराणा माल, दूध, भाजीपाला हे मात्र ओपन राहणार आहेत. अशा ठिकाणी सुद्धा आपण 5 पेक्षा अधिक लोकांनी जमून खरेदीसाठी जायचं नाही आहे. जे लोक गेलेले आहेत त्यांनी सुद्धा डिस्टन्सिंग ठेवायचं आहे, 1-1 मीटर अंतरावरती उभं राहूनच आपलं काम करायचं आहे जेणेकरून संसर्ग होणार नाही. व्हेईकलची मुवमेंट आपण आजपासून रिस्ट्रिक्ट करत आहोत जिल्ह्याच्या बाहेर आणि जिल्ह्यामध्ये. जिल्ह्याच्या साताऱ्यातून बाहेर आणि सातारा जिल्ह्याच्या बाहेरून साताऱ्यामध्ये अशी कोणतीही प्रायव्हेट व्हेईकलची मुवमेंट ही आपण रिस्ट्रिक्ट करत आहोत. त्यांना हद्दीवरूनच आपण परत पाठवणार आहोत. काही अपवादात्मक व्हेईकल आहेत, जसे की ट्रक आहे, जीवनावश्यक गोष्टींच्या गाड्या आहेत, ॲम्ब्युलन्स आहे, किंवा अनअवॉइडेबल जेन्युइन कारण आहे, या कारणांसाठी वगळता उरलेल्या सगळ्यांची मुवमेंट ही रेस्ट्रिक्ट करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने खेडेगावांकडून शहरांकडे आणि शहरांकडून खेडेगावांकडे जिल्ह्याच्या अंतर्गत होणारी जी वाहतूक आहे ती सुद्धा विनाकारणची वाहतूक आपण थांबवत आहोत. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण कोणत्याही पद्धतीचे ट्रॅव्हलचे प्लॅन करत असाल असे सर्व प्लॅन्स आपण रद्द करावेत. विनाकारण आपण जिल्ह्याच्या बाहेर किंवा जिल्ह्यांतर्गत वाहतूक करू नये, प्रवास करू नये. आपण आपापल्या घरीच सुरक्षित राहावे. स्टेट ट्रान्सपोर्ट आणि रेल्वेची वाहतूक बंद आहे, आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे. असे असल्यामुळे काही लोक हे ट्रकच्या माध्यमातून प्रवास करण्याची शक्यता आहे, परंतु ते आपल्या हेल्थसाठी देखील चांगले नाही आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही चांगले नाही. माझी कळकळीची विनंती आहे की कोणीही अशा पद्धतीने प्रवास करू नये. होम क्वारंटाईन